पुन्हा एकदा तोच चौक. चला ओपन बॅटर दाना मैदानाच्या आत. सिडिया तो उन्हें मुबारक जिने जाना है शतक मेरी मंजिल. सिडिया तो उन्हें मुबारक जिने जाना है शतक मेरी मंजिल तो आसमान है. मुझे उसका रास्ता खुद बना रहे. या दोन संघाने रास्ता बनवलाय पण तो जो रस्ता पार करायचा बाकी आहे. मंजिल मिळेल कुणाला याच उत्तर काही क्षणात. आज किशाम किसके नाम आजचा रविवार कुणाच्या नावे 2024 कुणाच्या नावे जाणार. केलवे प्रीमियर लीग पर्व पाचव कोण जिंकणार. बरेच प्रश्न उत्तर देणार स्टार फिशरमॅन आणि युनायटेड थंडर. दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा संदीप भोई कडून आमच्या समालोचक कक्षाकडून. मिलिंद गवली यांच्याकडून अक्षयसाठी प्रत्येक षटकार 100 कॅश प्राईज. वाढायला हवा वाढायला हवा. आता आपल्याकडे फक्त एकाच मॅच उरलाय. युनायटेड थंडर प्लेइंग लिस्ट यस पाठवा आमच्याकडे. यस जे मान्यवर उपस्थित होणार आहेत कदाचित ते या मॅच मध्येच येतील. आणि जेव्हा आपला शेवटचा कार्यक्रम असेल. गेम ऑन 10 9 7 6 5 2 4 1. पहिलाच बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेडूची सांगता पाहायला मिळत आहे. पुढील बॉल आपण पाहिला हलक्या तरी खेळून काढला अक्षयने. अक्षय आणि रुचित ही जोडी यावेळेला थोडीशी जोडी चेंज केलेली आहे. कुंदन कुंदन कुठे दिसतोय. कुंदन किनी कुठल्या क्षेत्रामध्ये दिसतोय मला. यस किपरच्या मागे जर जेल पकडला तर प्रफुल्ल मेहर कडून. प्रत्येक जेलसाठी तुझ्यासाठी 100 रुपये आहेत. पुढील बॉल रुचित आहे समोर. चांगली चांगली गोलंदाजी फलंदाज गोलंदाज पाहिला आपण मिस्टर यश. परंतु थोडसा ऑप्शनच्या बाहेर चेंडू वळण घेतोय. व्हाईटचे संकेत आमच्यापर्यंत येतात. दोन चेंडू दोन धावा. संत गतीने सुरुवात झाली आहे. ग्रँड फिनाले या केलवा प्रीमियर लीगचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या बॅटीला येतोय. पुढील चेंडू आपण पाहिलं. न्याहाळलं सोडलं बाकी काम पंचांवर सोडलं. त्याने संकेत दिले व्हाईटचे. अजून एक मान्यवर येताना दिसतील आपल्याला. माननीय सिंह रोहिदास भगत म्हणजेच आमच्या बाजूचेच वाडीव गावातील आहेत. जे सध्या कार्यरत आहेत अध्यक्ष महाराष्ट्र कामगार सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना. या दब्या फटका बसलाय. बॅकवर्ड पॉईंट ठिकाणी शॉर्ट पॉईंट ठिकाणला पन्नास धक्का लागलाय. वळण केलं महाराष्ट्र जे राज्य आहेत उपाध्यक्ष जे सध्या कामगार सेना मध्ये अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे एक प्रतिनिधी आमच्याच बाजूचे म्हणजे आमचे मित्र आहेत रोहिदासजी भगत.
पुन्हा एकदा इनफील्ड क्लिअर केले गेले, यावेळेला लॉंग चेस टू फिल्डर, रेस लागली आहे आणि रेस जिंकली आहे क्षेत्ररक्षकाने, कारण रेस लागणं खूप गरजेचं आहे, कारण रेस तुम्हाला सतत सांगत असते की पिळत राहा, तावत राहा, लढत राहा, का? कारण ती रेस अजून संपलेली नाही, का? कारण तू अजून जिंकलेला नाही आहे, त्यामुळे तुला पळावं लागेल, लढावं लागेल, करावं लागेल. धावसंख्येत वाढ, धावा होतात त्या 9 पहिल्याचा ग्रँड फिनाले दोन संघामध्ये पाहायला मिळतो या केपीएलचा. सुरेखल हा चेंडू होता ब्लॉकहोल मध्ये, स्वतःच्या फॉलोतून गोलंदाज या चेंडूला एकवटतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, 9 धावा 1 विकेट. ऐकूया आपण डीजेला आणि नंतर येऊया या महत्वाच्या ग्रँड फिनाले मध्ये. अक्षय प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलंय 100 रुपये कॅश प्राइज आहे सुनील कोबळी यांच्याकडून. भाऊ आहे त्याचा नक्कीच, बक्षीस लाभायला हवं. पुढील बॉल हलक्या त्याने खेळून काढला, एक धावची संधी नाही, घातक ठरू शकते आहे. ओळखलं फलंदाज जो होता नॉन स्ट्राइकला दीपेंडने थांबवलं अक्षयला की तू मागे जा, नाही ही धाव होऊ शकत नाहीये, थांबवलंय, रोखलंय. जेव्हा अशा धावा रोखतात ना तेव्हा थोडस प्रेशर असतं फलंदाजांवर आणि ही प्रेशर वाली मॅच आहे, कारण 3 दिवसामध्ये जो घाम गाळलाय, जी मेहनत केलाय, जे कष्ट घेतलेत त्याचं फळ आता मिळेल. नाहीये शॉर्ट पिच चेंडू, खांद्याचा पुरेपूर वापर, चेंडूला उचली देण्याचा प्रयत्न अशी तोच करतो आणि त्याच्यात सफलता मिळते आहे. चेंडू जरी शॉर्ट होता परंतु हा चेंडू खूप उचली घेणार होता. फटका फटका फसला होता परंतु क्लिअर झालाय लॉन्ग ऑफ क्षेत्रामध्ये. 6 धावा. हा बॉल एकच धावेचा होता, 2 षटकं संपलेत आणि अजूनही मी विनंती करतोय कर्सते आपल्या बातमीला या 4 ज्याची नावं मी घेतली ते सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि अजून मान्यवर आम्ही बोलवतोय कारण ते होते म्हणून ही स्पर्धा होती, स्पर्धा होती म्हणून आज संदीप खर्डी कुशिबे वैतेड म्हणून आज माकुणसार या क्षेत्रामध्ये आला. तर सर्व संघ मालकांना मी आवर्जून आमंत्रित करतोय. केलवे सुपर किंग माननीय श्री हर्षद राऊत आपण या प्लीज व्यासपीठावरती. त्यानंतर पाटील सेना श्री तुषारजी पाटील आहेत समोर, आपण देखील या व्यासपीठावर. त्यानंतर रायझिंग स्टार संघाचे संघमालक डॉक्टर राजेश रॉय यांना आम्ही विनंती करतोय, आपण देखील या. त्यानंतर केलवे स्ट्रायकर चे ऑर्डर होते श्री संघ श्री स्वप्नील पाटील. यस चेतन बारी याने जर हॅट्रिक, चेतन बारी कडून हॅट्रिकची संधी आहे. येस साडी पहिला बॉल तर डॉट गेलाय, याचा नक्की उल्लेख करूया. त्यानंतर संघर्ष टीमचा आणि श्री स्वजित चौधरी आपण देखील या व्यासपीठामध्ये आहेत. या सर्व संघ मालकांना आम्ही आमंत्रित करतोय आमच्या व्यासपीठावर. त्यानंतर जुनेजी शेख स्टार फिशरमॅन सध्या येणार नाही येते कारण त्याची मॅच सुरू आहे आणि युनायटेड थंडरचे देखील. हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला आहे ऑफ साईडला, डिफेक्शन कबड्डी प्रोटेक्शन आहे, एकदा मिळते धावसंख्येत बॉल होते 17
11 हा पार केला जातो आणि 18 वर जाऊन तो पोचतोय. आणि त्यानंतर युनायटेड थंडर म्हटलं तर 3 संघ मालक होते, त्यात स्वप्निल किणी देखील आहेत, त्यांना आपण आमंत्रित करूया. त्यानंतर प्रसाद किणी आहेत, त्यांना देखील आम्हाला आमंत्रित करूया. आबोल अक्षय साडी जेल होता पण काय झालं, जेल ड्रॉप झाला. संधी आली ती संधी होती, संधी निर्माण केली होती या गोलंदाजाने. गोलंदाज आहे मिस्टर यश बारी आणि त्याला पार्थिव लावलाय चेतन बारीने. जर विकेट त्या टिक झाली तर 500 कॅच प्राइज. आणि डिपेंड आणि जर 3 षटकार मारले तर षटकार मारले तर म्हटलं आणि षटकार मारण्याच्या नादात डिपेंडची गेली या विकेट. गोलंदाजालाय बाद थँक्यू डीजे. सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यात आपण पाहिलं रोहिताजी भगत, कामगार सेना, मनसे, महाराष्ट्र नवम्या सेवा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, त्यानंतर मानसी चेतनजी पाटील आहेत जे विलिंगी गावचे सध्या उपसरपंच आहेत आणि तालुका उपाध्यक्ष आहेत पालघर जिल्ह्याचे. त्यानंतर मानसी सुलिनजी राऊत, पालघर शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवना सेना. आणि त्यानंतर मानसी दिनेशजी गभई साहेब आहेत जे पालघर जिल्हा सचिव आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सर्व विभूती आपल्या व्यासपीठात उपस्थित आहेत. ओ सुरेख बॉल, सुरेख बॉल अप्रतिम लाईन सोडण्यासाठी मजबूर केलाय या गोलंदाजाने. आणि काय कौतुक करावं या यश बारी या खेळाडूचं. यश बारी आणि आशु या दोन फलंदाज गोलंदाजाने संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपला दबदबा आहे तो दबदबा सोडलेला आहे. पुढील बॉल, हा बॉल पाहिला तर खेळून काढलाय लॉंगा पट्ट्यामध्ये. एकदा नक्की जमलती आहे, एकदा समाधान मानतात तुषारजी पाटील. धावसंख्येत आपण पाहतोय 20 धावा 3 षटकानंतर आहे, 2 गडी बाद आहेत. कुठल्या आहेत चला दोन्ही संघासाठी एका अजून एक पार्थिव लागले आहे. दोन्ही संघाकडून कुठलाही फलंदाज षटकार खेळचा. ब्ल्यू लूप चे मॅनेजर आहेत सचिनजी भोईर, यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. पुढील बॉल स्विचिंग करण्याचा प्रयत्न होता, एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न ते होतोय सफल आणि अक्षय आणला जाता स्ट्राईकवरती. बघा फायनलचा मॅच सुरू आहे ग्रँड फिनाले. दोन संघ केलवा प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. एका बाजूला स्टार फिशरमन आहे तो सध्या गोलंदाजी करतोय आणि युनायटेड थंडर हा संघ आपण पाहिला तर तो सध्या फलंदाजी करतोय. आणि अक्षयच्या झोन मध्ये पाहिलाच नाही चेंडूकडे, त्याला माहित होती या चेंडूवर लागली होती छाप 6 धावेची. मेगा स्क्रीन वर आपण सचिनजी भोईर यांना पाहू शकतोय. नक्की तुमचा चेहरा का दाखवला गेला, प्रत्येक टीम साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज लावला गेला. थँक्यू सचिनजी. षटकाराला आता दडपण कमी आला, 9 बॉल मध्ये 15 धावांवर अक्षय खेळतो. धावसे थोडा आकार आता आणावा लागेल कारण 3 षटकार खेळ संपलाय. पहिल्या धावामधील अर्धा पल्ला संपलाय, अर्धा पल्ला बाकी आहे. 27 धावा निनाद आणि अक्षय ही जोडी, कारण विचार केला पण युनायटेड थंडर टीमचा तर त्यांच्याकडे देखील तितकीच चांगली गोलंदाजी आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी जोरावर मॅच काढलेत. पुढील बॉल आशुसाठी चांगला ब्लॉकमध्ये होता, छान पद्धतीने खेळून काढलाय. ओळखलं की या फलंदाजावर गोलंदाज जास्त प्रहार करून चालला नाही. जर एखादा चेंडू आला बॅटच्या रडारमध्ये त्या झोनमध्ये
तर त्याला बाहेर फेकलं जाईल ना, बाकी चेंडूला सन्मान देण्याचं काय आर्य? या दोन्ही फलंदाजी करून करताना दिसेल निनाद असो किंवा अक्षय असो. पुढील चेंडू बघा, हा चेंडू देखील बॅकपुढे जाऊन खेळून करला आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे नयन कडून. एकच धाव बलती आहे, एका धावाने स्कोरबोर्ड मध्ये फरक पडतोय, 29 धावा फलकावरती पाहायला मिळतात. ग्रँड फिनाले या किल्वा प्रीमियर लीगचा आपल्या भेटीला आलाय. बरेच मान्यवर आपल्या बॅचमध्ये आहेत. हा बॉल फुलटॉस दिला मोका आणि अक्षयने लावला मोठा विकेट. षटकार लागला की सचिन गोहिरेचं नाव आमच्या समोर येणार, नाव येणार त्यांच्या ब्लू रिप रिसॉर्टचं, जे सध्या मॅनेजर आहेत या रिसॉर्टचे. आणि तीन आले, आणि तीन आले तर पाहूया. ब्रेक मारा आहे परंतु खूप त्या बाहेर जातोय, व्हायच्या संख्या येतात. आता थोडीशी धावसंख्या वाढलेली आहे. बघा अक्षयच्या बॅट मधून धावा येणे या संघासाठी का गरजेचं आहे. 11 चेंडू मध्ये आपण पाहतोय 22 धावा खेळतोय. पुन्हा एक धाव व्हाईट बॉल, प्रेशर वाढलं का आशुतोषवर असं दिसतंय. षटकार लागले की प्रेशर येणार, लाईन लेंथ बिघडणार. भरपूर प्रेक्षक वर्ग आपल्याला दिसतोय. चांगला तो लो फुलटॉस चेंडू होता, छान पद्धतीने खेळू का एक धावर समाधान मानेल का? यस, त्याचं उत्तर येतं यस. एक धाव समाधान व्यक्त करतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय, 2 गडी बाद धावा होत्या, त्या 39 धावा. 2 षटकांचा खेळ उरलाय, त्यात अजून किती धावा येतील? ग्रँड फिनाल्याचं चेसिंग टार्गेट काय असेल? तत्पूर्वी वळू आपण तिथेकडे, नंतर येऊया या ग्रँड फिनाल्याकडे. दोन षटकाचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज येतोय नयन, एक ऑफब्रेक गोलंदाज. नयनच्या पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये पॉइंट शॉक, चार धावा. अशीच होणार आहे. आणि अक्षय कुठे सोडणार आहे बघा, मैदानी चौकामध्ये कॅमेरा मॅन आर्टिस्ट तरी घेताना आमच्या सर्व प्रेक्षकांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना. पुढील बॉल, हा बॉल बिस्टाम शोक, मोठी बिग विकेट असू शकते ही. यस, त्याला माहित होत की आज झेल नाही आहे, कदाचित ग्रँड फिनाल जी मॅच आहे. झेल पकडला गेला अक्षयचा, अक्षय पास झाला आणि यश तिकडे त्याला मैदानाचा. सुजित राऊत यस येताना दिसतात, कारण बोलाचा साथ तो देखील मनीष ठाकूर याला देत असतो. न्यू बॅटर उदय आलाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पास झाला तर माझ्या म्हणजे माझ्या मताप्रमाणे असं वाटतं की 10-20 रनचा फरक पडणार. जे टार्गेट सेट केलं जाईल ना त्यात 10 रन आले. आल्या बिगिट करायचा प्रयत्न, कॉल नाहीये. काय घडलं, काय बिघडलं? फलंदाज झाला धावचित.
डिफेंडर झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता आपल्याला पाहायला मिळेल सागर. उदयला कळलं नाही कारण त्याने बॉल कडे पाहिलंच नाहीये, त्याच्यामुळे तो सत्ता एकटा धाव धावत निघाला आणि धावतीत स्वरूपात बाद झाला. युनायटेड थंडर स्टार फिशरमॅन यामध्ये चाललेला ग्रँड फिनाले. देव मोगरा प्रेझेंट किल्वा प्रीमियर लीग 2024 चा रणसंग्राम. नाही, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. पंचाकडे दाद मागितली जाते व्हाइट जी, पंच दाद देत नाही आहेत. ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. इट इज अ गुड डिलिव्हरी. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न तर झालाय, परंतु प्रयत्न देखील सफल झालाय. प्रयत्न यजमानाने देखील केला, परंतु त्याच्या मस्तकाला दस्त. थँक्यू सचिनजी बोलले. तर पुन्हा एकदा नाव करा, एक षटकार आलेला आहे. ओ हा बॉल पाहूया, यावेळेला दाद घेतली आहे, यावेळेला पंचांनी दाद घेतली आहे आणि व्हाइटचे संकेत आले. तर धावा आता आपल्याला पाहायला मिळत आहेत 49, चांगली धावसंख्या आहे कारण आता संध्याकाळची वेळ आहे. शेवटचा बॉल पाचव्या षटकातील. सरळ बॅट जवळ वापर आणि चेंडूने केला बेगीन सहावा षटकार. पंचावन्न धावा, शेवटचे सहा बॉल उरले. चांगल्या स्थितीत आणलाय. अक्षय जरी बाद झाला तरी सुद्धा न्यू बॅटर गेलाय मैदानाच्या आतमध्ये सागर. त्याने 3 चेंडूमध्ये 12 धावा करून आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करून दिली आहे. शेवटचा षटक धीरज. मनीष ठाकूर देखील उपस्थित आहेत. ते येतील व्यासपीठावर. हा बॉल बॅटचे जे जे आणि डाव्या हातामध्ये हा जेल पकडला नाही, तर हा जेल चिपकलाय. अशू आशुतोष ज्या मैदानावरती आपण खेळतोय नक्कीच अध्यक्षस्थानी आहेत मनीषजी ठाकूर. या आपण व्यासपीठावरती त्यानंतर त्यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतात मुकेशजी ठाकूर यांना देखील आम्ही विनंती करतोय. त्यानंतर त्यांचे प्रतिनिधी आहेत जे सल्लागार म्हणजे सतत आहेत सुजित राऊत हे देखील आहेत. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण या व्यासपीठावर. हा बॉल पाहिला आपण, इनफील्ड क्लिअर केला या डिफेक्टच्या कव्हर ठिकाणी आहे. एक धाव नाही आहे, ते 2 धावा मिळतील. मिस फील्ड झाली आहे, बॅकअप चांगली नाही आहे, त्याचा फायदा घेतला गेलाय आणि या 2 धावा परिपूर्ण केला त्याला. आणि बघा सचिन मोहिल जे आहेत सध्या ब्ल्यू रूपचे मॅनेजर आहेत रिसॉर्टचे, ते फक्त फलंदाजांना दाद देत नाही आहे. त्याने मात्र आशुद्याचा जेल घेतला, त्याला देखील दाद घेतली आहे आणि त्याच्या देखील 100 रुपये कॅचपाय झालेला आहे. पुढील बॉल फुल टॉस होता, खेळून काढलाय ऑफ साईड ला. लंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फेक पडतोय फेक पडतोय तर पुढे इथे काय घडेल, रनआउट स्वरूपात फलंदाज होईल बाद. महेंद्र सर्व संघ पालकांना मी विनंती करतो पुन्हा एकदा. हर्षलजी राऊत, तुषारजी पाटील उपस्थित आहेत, राजेश रॉय साहेब डॉक्टर, त्यानंतर श्री स्वप्नील पाटील, श्री संकेत पाटील आणि श्री स्वजित चौधरी, त्यानंतर स्वप्नील किणी आणि प्रसाद किणी. आपण या व्यासपीठावर शेवटचे
तीन बॉल धावसंख्या माझ्या माहिती प्रमाणे संध्याकाळच्या सत्रामध्ये 58 पोषक असेल. अजूनही हा तीन बॉलचा खेळ बाकी आहे. काय घडेल, काय बिघडेल, किती धावांचं टार्गेट असेल, लक्ष तर लागले त्याकडे. न्यू बॅटर गेलाय डावखुरा फलंदाज राजित. आल्या आल्या चांगला विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय ऑफ साईडला. एकच धाव मिळेल, एका धाव तर काही मिळणार नाही आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न आज फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर गेलाय मैदानाच्या आता राजित बाद झाल्यानंतर. कारण आता फक्त दोन खेळूचा खेळ उरलाय. 59 धावा फलकावरती आहे. स्मित आलाय. धीरजचा पुढील बॉल हवेमध्ये आहे, हवेमध्ये आहे. किपरच्या मागे प्रोटेक्शन आहे आणि त्याने घेतलाय हा झेल. अजून एका विकेटचं पतन झालंय. बघा अंतराचा सावध. आणि नक्कीच भीमसेनजी गायकवाड सर सांगितलं होतं सकाळी त्याने की मी संध्याकाळ सत्रामध्ये उपस्थित राहणार आणि त्यांची उपस्थिती आपल्याला उल्लेखनीय होती, प्रार्थनीय होती आणि ती येताना दिसतात. वेलकम भीमसेन सर. पहिला डाव संपलेला आहे. 60 धावांवर 61 धावांचं लक्ष आणि धीरज याने एकूण पहिला विकेट ज्या घेतल्या गेल्या आहेत तब्बल दोन त्याच्या नाव असतील. तीन रनआउट म्हणजे 5 विकेट बाद करण्यात त्याला यश मिळालं. सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यासपीठावरती. पाहत होतोय माननीय सिंह खासदार साहेब राजेंद्र गावित साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम या देवमोगरा पुरस्कृत ऑनर ऑफ असोसिएशन ऑफ केलवे पुरस्कृत केलवा प्रीमियर लीगच्या या महत्वाच्या ग्रँड फिनालेच्या क्षणामध्ये तुमचं स्वागत आहे. टाळ्यांचा गजर असू या कारण खूप बिझी असतात आणि आपल्या बिझी शेड्यूल मधून ते त्यांची वेळ काढून आपल्या या आज केलवा प्रीमियर लीगसाठी दाखल झालेत, उपस्थित आहेत. आणि राजेंद्र सरांच्या माहितीसाठी हा आहे ग्रँड फिनालेचा मॅच. एक डाव संपलाय,
एका डावामध्ये युनायटेड थंडर टीमने बनवल्या 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय ते स्टार फिशरमॅन संघापुढे. चला बाय गेम ऑन सेकंड पडाव फायनलचा मॅच ग्रँड फिनाले 2024 केलवा प्रीमियर लीग कुणाच्या नावे येणारी थोडेच क्षण आपल्याला कळवतील. दोन्ही संघांना शुभेच्छा. ओ पहिलाच बॉल चांगला खेळून काढलाय लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक राजीत आहे. पहिल्या चेंडूवर श्री गणेशा रोहित आणि आशुतोष ही जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे स्टार फिशरमॅन टीम कडून. धावसंख्या तर खूप आहे कारण 60 धावा तर लागल्या गेल्यात 61 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. पहिल्या चेंडूवाली एक धाव 36 बॉल 60 धावांचं लक्ष आव्हान तर करतात आहे का कारण आता संध्याकाळचा वेळ आहे. संध्याकाळच्या वेळामध्ये पुढील बॉल असेल हा बॉल हवेमध्ये आहे. जीतने काय केलं डोक्यावर हात द्यावाच लागेल आता युनायटेड थंडरचे सर्व जे समर्थक आहेत स्वतःच्या डोक्यावर की काय घडलंय पकडा कॅच जिंका मॅच सोडा कॅच हारा मॅच हे सूत्र आहे या क्रिकेटचं. मेगा स्क्रीनवर पाहू शकतोय आपण 34 चेंडू 59 धावांचं लक्ष. एक संधी आली होती मी म्हटलं की जीवनात मित्रांनो या क्षेत्रामध्ये ही संधी कधीच सोडू नका आणि जर तुम्ही फायनलचा मॅच खेळत असाल तर कारण संधी आणि सूर्योदय याच्यामध्ये एकच समानता आहे उशीर केला म्हणजे उशिरा उठलात तर सूर्यदेवचं दर्शन होणार नाहीये. आणि आलेली संधी जर तुम्ही तिच्यासाठी उशीर केला तर ती संधी निघून जाणार आहे. पुन्हा एकदा एक धाव मिळते आहे धावसंख्या थोडासा फरक पडतोय धावा होत्या ते एकूण धावपलकावरती 3 धावा 3 चेंडू नंतर चांगली सुरुवात आहे मॅच रंगेल यात काही शंका नाही आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. त्यानंतर आपण पाहतोय राजेंद्र गावित सरांसोबत माननीय सिंह गावंड साहेब देखील उपस्थित आहेत. त्यानंतर कल्पकजी पाटील साहेब आहेत आणि साईराजजी पाटील त्यांच्या समवेत आपण व्यासपीठावर पाहू शकतोय. स्विच इट करण्याचा प्रयत्न अपील केली गेली आहे आणि अपील स्वीकारली गेली आहे. जल्लोच मैदानाची आत अजून वाढूया कमाटी ते मानेसी रोहितजी गावित यांचं देखील वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. मजा येईल ही मॅच पाहायला मजा येईल कारण क्रिकेटचा खेळच असा आहे यामध्ये नेहमी तुम्हाला तो चेंडवाली परीमधला संघर्ष पाहायला मिळेल कारण त्याच संघर्षासाठी आपण आज सर्व केलवकर या माकुंडचा स्पोर्ट फाउंडेशनच्या मैदानावरती जमलोय आणि तो संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी होईल कारण ते खुशी म्हणून या माकुंडसारच्या मैदानावरती आलाय. 32 बॉल 58 धावांचं लक्ष 61 धावांचं अडचणी तर जीवनात येणार क्रिकेटमध्ये की तुम्हाला अडचणी येणार पण त्या अडचणीवर तुम्हाला मात करावी लागेल. अजून एक संधी आली आणि संधी कमावली याचा दिपेन धनंजय कोण धनंजय आणि विकेट ट्रिक वर हा गोलंदाज येतोय कदाचित या स्पर्धेतून निरोप घेतात खासदार राजेंद्र गावित सर कारण आले आपण खरंच तुमचा मनापासून आभार. त्यांच्या समवेत आपण पाहिलं गावंड साहेब होते कल्पकजी पाटील सायराजी पाटील त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र रोहित गावित यांना देखील आपण पाहिलं आणि आपल्या खरंच या स्पर्धेची म्हणतात ना की स्पर्धेला 4 चांद लागले या विभूती मुले कारण स्पर्धा म्हटली ना तर क्रिकेटचं मैदान
खेळाडूंना अधुरा आहे आणि जर ते खेळाडू खेळत असेल तर प्रेक्षकामुळे ती स्पर्धा पुरे आणि व्यासपीठ बदल तर या सर्व मान्यवरां व्यतिरिक्त अपुरे आणि ते सर्व मान्यवर आपल्याला या व्यासपीठाला लाभले आणि नक्कीच आपले व्यासपीठ आज इथे दंड झालं. काय घडतंय, काय बिघडतंय, काय कळतच नाहीये. मॅच रफेटम हॅटट्रिकची संधी. ओ सुरेख बॉल, सुरेख बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. गोलंदाजाला सन्मान द्यावा लागेल ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये त्याने दबदबा निर्माण केला या मॅच वरती. स्टार फिशरमॅनच्या सर्व फलंदाजाला बदललाय. दोन फलंदाजा तंबूचा रस्ता दाखवलाय. चार धावा, दोन गडी बाद, एक षटक समाप्त. लक्ष आहे 61 धावांचं. अजून 30 बॉल आहेत. 57 गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल फायनल, तत्पूर्वी वर्ल्ड कप मध्ये करे नंतर या मॅच कडे. मॅच खूप रंगतदार स्थितीमध्ये आहे. घाई करा, घाई करा, अंधाराचं सावट आलेलं आहे. बॅट लाईन मध्ये नुकसान होऊ शकत. हरीश बारी, त्यानंतर आपण पाहतोय हरीशजी बारी साहेब देखील उपस्थित होतात, त्याचं देखील वेलकम. सुरेख फलंदाजी करावी लागेल. दडपण होतं पहिल्या षटकामध्ये परंतु हा स्विच इट मैदानाच्या बाहेर गेला. चार धावांसाठी धावसंख्या थोडासा आकार आला कारण आमचे प्रचंड नेहमी सांगतात ना का मिलेकर चार तो बेडा होगा पार. भाऊ या चार धावा तर आहेत, आता काय करताय. आठ धावा आहेत फलकावरती. चेंडू द्या. आठ धावा, दोन गडी बाद, 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. ग्रँड फिनाले सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मलेशिय अजून देखील मान्यवर उपस्थित होतील यात काही शंका नाही कारण अजूनही आपल्याला या स्पर्धेचा जो शेवटचा सांगता समारंभ असतो. प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न धीरजभर केला जाईल. फिल्ड रिक्झेशन तशी लावलेली आहे आणि मजा येते. फायनलचा मॅच जेव्हा असा रंगतोय ना तेव्हा मजा येते प्रेक्षकांना देखील पाहायला. ऑफस्टंपच्या बाहेर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचाने वाईट घोषित केला. यस रिव्ह्यू रेफर केला गेलाय. रिव्ह्यू नाहीये यासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. प्लेअर रिव्ह्यू नाहीये, अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतायत. चर्चा होईल, चर्चा करा लगेच निर्णय द्या कारण आपला एकही निर्णय चुकता कामा नाहीये कारण या सर्व मुलांनी सतत 3 दिवस मेहनत घेतली आहे. कारण कदाचित आपला एक निर्णय चुकीचा ठरू शकतोय, त्याच्या अंतकरणाला लागू शकतो, हृदयाला लागू शकतोय कारण हा नव्हता हा का दिला. पाहूया तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. हा बॉल स्विच इट करायचा प्रयत्न. इन टू द गॅप, नो चार लॉन्ग चेस, टू फिल्डर, चार धावा. तेरा धावा फलकावरती पाहायला मिळतात परंतु या चौकाराने होणार नाही आहे कारण पहिलं पहिलं आपण रोहित आहे अजून बाद झाला. अशू बाद झाला. नयन धीरज आहे, रोहित आहे, दोघांनाही आता कमांड घ्यावी लागेल. जी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती संघ मालकाने. जुनेश शेख याचा संघ खेळताना दिसतोय. पुढील बॉल, हा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर होऊन
खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आधी असेल जमा करा, पाठवून द्या नपुल. जो बॉल आहे आपण सत्तावीस बॉल अठ्ठेचाळीस ची गरज ग्रँड फिनाले जिंकण्यासाठी. लोअर फुल टॉस स्टेट ड्राईव्ह धावतीची संधी आहे, पाहूया काय घडलं. पंचांचे संकेत येतात आमच्यापर्यंत, नॉट आउट. धावसंख्येत वाढ, धावा त्या त्यात चौदा, अजूनही सत्तेचाळीस धावांची आवश्यकता आहे. सव्वीस आणि सत्तेचाळीस, आणि बघा आता मात्र थोडासा जल्लोष होतोय. जे सहा संघ या स्पर्धेतून थोडेसे म्हणजे तिसऱ्याच कमाई ते देखील आता या दोन संघाला खूप सपोर्ट करताय. मैदानाच्या चौबाजूने त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. सव्वीस चेंडू, सत्तेचाळीस धावांची आवश्यकता. ग्रँड फिनाले किल्बा प्रीमियर लीग 2024 चा मान चॅम्पियन ट्रॉफी कुणाच्या नावावर होणार? मिडॉन लॉगॉन च्या डोक्यावरून सरळ करणार. आणि आता धीरजच्या बॅट मधून या धावा नाही, रोहितच्या बॅट मधून षटकार येताना दिसतोय. रोहित आला रंगात असं म्हणणार आणि रोहितला आता खेळावाच लागेल, कारण आता उरलेत 25 बॉल आणि 25 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज उदयवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न. हा चेंडू शॉर्ट पिच होता. हा चेंडू बघा थोडस व्हेरिएशन दाखवलं, या चेंडूला थोडस अप ब्रेक केला, वळवलं उजव्याच्या बाहेर, निर्धाव चेडूची सांगता पहारा मिळाले. आता उरलाय चार षटकांचा खेळ, झाल्या धावा 20, अजून बनवायचे आहेत 41. 24 बॉल 41 समीकरण. ग्रँड फिनाले जिंकण्यासाठी कोण जिंकेल ग्रँड फिनाले? वळूया आपण तिथेकडे, नंतर मॅच कडे. गरज आपल्याला लागणार आहे, पण सध्या ती गरज कोणाला आहे? गरज दोन्ही संघाला आहे. गरज सध्या 24 बॉल मध्ये 41 ची स्टार फिशरमॅन संघाला, आणि गरज ती देखील थांबवण्याची धावा त्या युनायटेड थंडर या संघाला. इनात गोलंदाजी मार्गावर 24 बॉल 41 ची गरज. पहिला सफटका बेस्ट टाइम शॉट झालाय, पण तो थोडासा लांब पडलाय. एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न झाला सफल. समोर दिसतात सध्या लॉग स्टाफ ठिकाणी, असं वाटतंय की या संघाला म्हणजेच स्टार पिचर संघाला निकलेश आपल्या पाहताय खूप जल्लोष करताना, सपोर्ट करताना. मेगा स्क्रीन वर त्याला आपण पाहू शकतोय, चांगली क्षणचित्र आपण पाहतोय या युट्यूबच्या माध्यमातून. साई स्पोर्ट्स युट्यूब चॅनल एम साई स्पोर्ट सरावली. पुन्हा एकदा कार्पेटवर चेंडूला खेळून काढलाय, चांगला फटका आहे. लॉगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळते आहे. धावसंख्या थोडीशी वाढ होते, 23 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला, जरी दोन गडी बाद झाले तरी मॅच सोडली नाही आहे, ती जिद्द सोडली नाही आहे, ती रेस सोडली नाही, कारण ती रेस सध्या सांगती आहे. अजूनही स्टार फिशरमॅन किंवा युनायटेड थंडर संघ जिंकलेला नाही आहे. 22 चेंडूवर 30 धावाची गरज. इथे संधी आहे, परंतु खूप लांब आहे. एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करावाच लागणार आहे. प्रयत्नाती परमेश्वर, जी मेहनत जे परिश्रम तुम्ही 3 दिवस घेतले त्याचा फळ मिळेल. आम्ही देखील उत्सुक आहोत की केलवा प्रीमियर लीग वर कोण छाप सोडेल. धावसंख्येत झाली या वाढ, धावा झाले त्या 25 धावा, अजून बनवायचे आहेत 21 बॉल मध्ये 36 धावा.
रिक्वायरमेंट जर पाहिला तर डीजे स्कोर आम्हाला दर्शवतील. यस आहे तो 10.29. फटका फटला फटका बसला यलच्याच्या मागे कीपरने केली आहे. कीपर कोण आहे? अक्षय अक्षय गवळी. थँक्यू थँक्यू डीजे. वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रँड फिनाले देवगोगरा प्रेझेंट केलवा प्रीमियर लीग 2024 चा शेवटचा अंतिम टप्पा. 20 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 36 धावांची. हा बॉल चौकार नाही षटकार नाही येईल तो फक्त डब्ल्यू विकेट आणि ते पहा जल्लोष आहे युनायटेड थंडर. प्रेक्षक देखील खूप आनंदित आहेत आणि खास करून भरले पाण्याचे प्रेक्षक खूप खुश आहेत की ज्या पद्धतीने युनायटेड थंडर संघ खेळतोय आणि आता हा गोलंदाज आलाय विकेट हॅट्रिक वर. 29 बॉल आहेत अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. पण तो हा चेंडू खूप निर्णय की या गोलंदाजाच्या कारण निनाद गोलंदाजा आला किलवा प्रीमियरसाठी वाट पाहावी लागेल गोलंदाजसाठी 2025 ची. हा शेवटचा बॉल या वर्षातील या लीग मधला. चांगला फटका आहे. एकच धाव मिळेल एखाद्या तर काही मिळणार नाही आहे. 3 षटकांचा खेळ संपला जातोय. 3 षटकानंतर धावा आहे त्या प्रत्युत्तरात 61 च्या 26. आता गरज आहे 18 बॉल मध्ये 35 ची. कोण जिंकेल कोण हरेल तर मी बोलतो आपण पुढे एकदा संगीतमय वातावरणाकडे आणखी घेईत. आता महत्वाचा अर्धा पल्ला 18 बॉल 35 धावांची गरज. गेंद आहे और 35 लाडू की जरूरत इस मुकाबले को. ये मुकाबला ग्रैंड फिनाले का है और गेंद ऑफ स्टंप के बाहर चप्पलों के खेलना चाहते थे बल्लेबाज की बात करें तो मिस्टर विकी थे. 17 गेंदों में 35 रनों की जरूरत. ग्रैंड फिनाले चलता हुआ देवगोगरा प्रेझेंट केळवा प्रीमियर लीग 2024. सिल्वर हा बॉल देखील ब्रेक मारा. गोलंदाज कोण आहे? उदय. मी म्हटलं की या संघाकडे ती जबरदस्त गोलंदाजी आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्व गोलंदाज या संघामध्ये. सुपर बॉलिंग 16 चेंडू 35 धावांची गरज. पुन्हा एकदा सन्मान देणं गरजेचं आहे. डिफेन्स पद्धतीने खेळणं गरजेचं होतं. ज्या पद्धतीने चेंडू रिलीज करतात आणि षटक खूप महत्वाचं असणार आहे दोन्ही टीमसाठी. जर या षटकामध्ये स्टार पिचरमॅन संघाने धावा जमवल्या तर येणाऱ्या 2 षटकामध्ये त्यांचा प्रवास थोडासा सुखरूप होईल. आणि जर या षटकामध्ये धावा रोखल्या युनायटेड थंडर संघाने तर त्यांचा प्रवास देखील फायनलच्या त्या ट्रॉफीमध्ये पोहोचायला सुखरूप होईल. काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल कोण हरेल? 17 बॉल 37 धावा. हा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लाईट बंद करा. एकच धाव मिळते का? यस. आता उरले तर निर्णायक
आता निर्णायक सांगा वकील, निर्णायक 14 बॉल, 14 बॉल मध्ये 33 धावा, या दोन चेंडूवर एक बिगी डाव आहे, नाही तर येणाऱ्या 2 षटकामध्ये खूप आणि खूप प्रेशर असेल, नाही तर झाला होता यष्टाच्या मागे स्वतः अक्षय चांगलाच कीपर च्या भूमिकेमध्ये कार्य करताना एकच धाव मिळती आहे, धावसंख्येत थोडासा बदल होत आहे, धावा त्या त्या 29 धावा या षटकात आता उडलाय, शेवटचा बॉल 2 षटक उडलेत, 13 बॉलचा खेळ उडलाय, 32 धावाची गरज अजूनही आहे, लक्ष अजून खूप मोठं आहे, लक्ष अजून खूप माग लांब आहे, मी म्हटलं ना की संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळच्या वेळामध्ये जर 5-6 षटकामध्ये 60-65 धावा झाल्या तर चांगलं टार्गेट असेल, लिव्हरपूल टॉस फलंदाजाला फॉलो केलं या गोलंदाजाने, तो जसा ऑप्शनच्या बाहेर शपल झाला त्याने की त्याला फॉलो केला आणि त्याच्याच दिशेने अंगाचा भेद केला, चेंडू हाताला गेला, 4 षटकाचा खेल संपला गेला, 30 धाव फलकावधी लागल्या गेल्यात, अजून 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 31 धावाची गरज आहे, काय घडतंय काय बिघडतंय तत्पूर्वी वरूया मंडळीकडे आणि नंतर या मॅच कडे, सहकार्य करताना आणि अजून एक MSF म्हणजे माकुणसार स्पोर्ट फाउंडेशन एक मेंबर स्वप्नेश पटेल आपण या व्यासपीठावर ते देखील दाखल झालेत, तुम्हाला देखील आम्ही विनंती करतो स्वप्नेशजी या आपण व्यासपीठावरती, 12 चेंडू 31 धावा समीकरण रिक्वायरमेंट 15.50 चा महत्वाचा षटक, पहिलाच बॉल स्वतः संगमाला करत आज जे काही मला तितकं भाव रोहित रोहित किडी यांना आपण पाहू शकतोय, 2 धावा पूर्ण झाल्या का, यस त्याचं उत्तर येत आहे, 2 धाव पूर्ण होत आहेत, 11 बॉल मध्ये 29 धावांची गरज, अकरा बॉल आणि 29 धावांची गरज, स्वतः संगमाला डॉक्टर रोहित किडी गोलंदाजी मार्गावर, ओ सुरेख ब्लॉकर मध्ये चेंडू तितका छान पद्धतीने खेळून काढलाय, लॉग ऑन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एका धाव मानावा लागेल समाधान, एकच धाव मिळती आहे, सिंगल ने जास्त प्रेशर येणार आहे, प्रेशर सिंगल आली तर येणार स्टार फिशरमॅनच्या फलंदाजांवर आणि सध्या ते दडपण प्रेशर जाणवत आहे, 10 बॉल मध्ये 28 धावा, उडवण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय मिडऑफ क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु इथे दुसऱ्या धावेसाठी पेकी अॅक्युरेट झाली नाही आहे, त्याच्यामुळे 2 धावा पूर्ण झाल्यात, 2 धाव मिळतात, धावसंख्या थोडीशी वाढ होते, धावत त्या या 2 ने स्कोरबोर्ड वर 35 धावा, 61 धावांचा पाठलाग, ग्रँड फिनाले सुरू आहे, किंवा प्रीमियर लीग 2024 चा शेवटचा अंतिम टप्पा, 2 संघ एका बाजूला स्टार फिशरमॅन युनायटेड थंडर, या दरम्यान वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, अतिरिक्त 10 धाव पाहायला मिळतोय, आता उरलेत या षटकातील 3 बॉल, 9 बॉलचा खेळ बाकी, धावा झाले 36 आणि अजून बनवायचे आहे त्या या 9 चेंडू मध्ये, हा बॉल देखील वाईट स्वरूपात हाताला गेलाय, धावसंख्येत वाढ झालेली आहे, अजून अतिरिक्त एक रन्स मिळते, 37 धावा फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला, निर्णायक षटक आहे डॉक्टर रोहित किडी यांचं, बॉल आपण पाहिलं सोडून दिलं, यष्टाच्या मागे झाल्या चुका, लॉन्ग स्टॉपच्या चेंडू निघून गेला आणि 4 धावांसाठी निघून गेलाय, आठ बॉल 20 धावा, 8 चेंडू 12 20 धावा, अजूनही मॅच संपली नाही आहे, सर्व निर्णय अॅक्युरेट दिलेले आहेत, 8 चेंडू 20 धावाची आवश्यकता, सोडून दिला माइंडसेट, जर बोनस स्वरूपात धावा मिळत असेल तर त्या घ्याव्यात आणि त्या घेतल्या जातात, आता समीकरण बदललं, गणित बदललं, ग्रँड फिनालेचा
हे लक्ष बदललं, 8 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता, 8 गेले और 19 रन। आ बॉल काय टाकला गेला, हा प्रश्न पडला मला, हा प्रश्न पडला समर्थकांना युनायटेड तडेला, परंतु प्रश्न सुटला इथे। थँक्यू थँक्यू डीजे, ही चूक झाली का? परंतु या फलंदाजाने, जो फलंदाज सध्या बॅटिंग करत आहे विकी, ने आपल्या संघाला या मॅच मध्ये पटकवलंय। आता समीकरण जवळ आलंय, 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता। सामना होता कुठे, आला कुठे, मी म्हटलं की हे क्षण खूप महत्वाचा आहे। चांगला सेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय, क्षेत्रकीय चांगलं होईल का, रुचित करून यस झालेला आहे, परंतु फेकी अक्युरेट होत नाही आहे, कलेक्शन अचूक होत नाही आहे, 2 धावापैकी पूर्ण केल्या जातात। आता उरलाय शेवटच्या षटकाचा खेळ, धावा झाल्या 48, आता बनवायचे आहे 6 चेंडूमध्ये 13, काय घडेल काय बिघडेल, आता हा शेवटचा प्रश्न आहे आमच्या समोर। खूप जल्लोष मैदानाच्या चौबाजूने, आताच प्रेक्षक दिसत आहेत आणि आमचे कॅमेरामॅन ला विनंती करते, आपण त्या सर्व प्रेक्षकांची क्षणचित्र घ्या जो आपला प्रेक्षक वर्ग, कारण घर बसल्या देखील लोक पाहतात की किती प्रेक्षक आहेत या ठिकाणी बसलेत। जरा जर वेळ मिळाला तर बॅट्समॅनवर देखील आपला जो कॅमेरा आहे तो आपण आढावा, आणि सध्या आपण पाहतोय की सध्या आपण पाहतोय सध्या 151 जे करंट व्ह्युअर्स आहेत ते पाहत आहेत, आणि स्पर्धा जर पाहिली तर तपाला 2828 लोकांनी आपल्या घर बसल्या स्पर्धा पाहिलेल्या आहे। 6 बॉल आणि 13 धावांची गरज। पहिलाच बॉल पहिले क्षेत्राच्या बाहेर 196 म्हटलं की 5वं षटक एक टर्निंग पॉइंट ठरू शकते या मॅचचा। मॅच बदलली, गणित बदललं, मॅच जवळ आली, आता उरले 5 बॉल आणि तिकडेसाठी 9 धावांची आवश्यकता। विकीचं कौतुक करावं लागेल, त्याच्या समेत जो रोहित कोण बॉल सोडला पण का सोडला, चेंडू सोडला पण का सोडला, मिलिंद गवळी जर मोहिनीने विकेट काढला तर 100 रुपयाचा कॅच प्राईज प्रत्येक। बघा हेच चाललं आहे, कोण जिंकेल, परंतु इथे जिंकणार सर्व केळवेकर, जिंकणार आपलं क्रिकेट। 4 चेंडू 9 धावा वाटता ठोके हृदयाचे आवाज येतात आमच्या पर्यंत। स्टेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षण झालंय चांगलं, परंतु तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा परिपूर्ण। समीकरण बदललं, गणित बदललं गेलं, मॅच बदलली गेली। आता गरज आहे शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज। 3 चेंडू 7 धावा निर्णय चेंडू या मॅचचा असेल। कंपल्सरी चेसिंग, 3 गेले और 7 रन। पहिले क्षेत्र तिथे खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळ महत्वाचं, मी म्हटलं की हा बॉल आहे मॅच मध्ये।
इकडं म्हणजे काय करणार, पडत चाललाय आता दोन बॉल, काय करतं या फायनलच्या मॅच मध्ये. अजून आम्ही देखील सांगू शकत नाही, पण आता मी सांगतोय की आता हा बॉल ज्याच्या दिशेने वळला तो संघ या ट्रॉफीवर आपला दावा आहे तो मजबूत करणार. दोन चेंडू आणि सात धावा, कंपल्सरी चेसिंग. दो गेंदे सात रन, सात रन दो गेंदे, कोण जीतेगा कोण हारेगा? स्टार फिशरमॅन या युनायटेड थंडर. 2024 चा संध्याकाळ कुणाच्या नावे होणार? केपीएल प्रीमियर लीग ची ट्रॉफी कुणाच्या हातामध्ये जाणार? त्याच्यासाठी उत्तर आता काही क्षणात मिळेल. दोन बॉल आणि सात धावांची आवश्यकता. काय घडलं काय घडलं, चेंडू गेला निर्धाव स्वरूपात निघून आणि ते फलंदाज धावची स्वरूपात झालाय बाद. आता समीकरण काय आहे? एक गेम और सात रन. हा बॉल चांगल्या टप्प्यावर पडणं युनायटेड थंडरला विजय मिळवून देईल. यस, चांगल्या टप्प्यावर पडला, हवेमध्ये आहे